समजा इचका करून घेतला बघा त्या पोरीनं, अहो कशापाई भरीस पडलं तिला हे व्रत करायला. अहो पण प्रयत्न तर केला ना तिनं. आता बिचारी कधी अनवाणीच चालली नाही, त्यात त्यो देवळाचा रस्ता बी असा काट्या कुट्यांचा. हो एवढा मोठा काटा रुतला की हो तिच्या पायात, म्हणून नाही जमलं. अहो पण या समजाचा आधी विचार करायला हवा होता, हात दाखवून अवलक्षण झालं ना. आपल्या गौराबाई त्यांना काय कमी तारा झाला वय, पण त्याने व्रत पुरं केलं. पण तिला बी चक्कर आलीच ना. आली पण आधी दिवा ठेवला आणि व्रत पुरं केलं. पण तिचा उपवास अनिल न सोडवायच्या ऐवजी जयदीप भाऊजींनी सोडवला. म्हणजे तिला असं म्हणायचं होत एवढं करून बी गौरीचं व्रत अपूर्णच राहिलं. बघा ना, हा असच हेच म्हणायचं होत मला. त्याला माणुसकी म्हणतात जी त्या वेळेला जयदीपरावाने दाखवली. कळलं का वय? पण मालकीन भाई आता तुम्ही बी हे बा झालं, आता पुण्यांदा असलं काय काढू नका. अहो लग्नाची तारीख जवळ यायली आहे, अजून दागिनं खरेदी व्हायचंय, पस्ता बांधून व्हायचंय, कधी व्हायचंय समद? अहो समद्याची व्यवस्था झालीय, समद सामान घरपोच होते बघा. झालंय ना व समद, मग ठीक आहे. बर गौराबाई कशा आहेत? हाय हाय बरी. तिला जयदीपनं जरा आराम करायला सांगितलंय. ते बाकी बरं झालं. मालकीन भाई चला आपण पण दोन घास खाऊन घेऊ आणि आण टेकूया. वय मला एक सांग, अनिल राव तिथं असताना जयदीप रावाने स्वतःच्या हातानं गौरीला पाणी दिलं आणि गौरीचा उपवास सुटला हे ज्योतिकाला माहितीये काय? नाव काय माझ? शालिनी. जयदीप इट्स हर्टिंग. एक मिनिट ज्योतिका, झालं आता? हे बरं रे जयदीप, आधी हर्ट करायचं आणि मग मलम लावायचं. मी काय हर्ट केलंय तुला? कांट यू सी दिस? क्रॅक्स आले जयदीप. अरे जग कुठे चाललंय आणि हे कुठल्या काळात जगतायत? हे असलं कसलं व्रत आहे? बेबी तुला आधीच नाही म्हणायला हवं होतं. राईट, मी आधीच नाही म्हणून सांगायला हवं होतं. म्हणजे तू तिथे गेला नसतास आणि ती गौरी तुझ्या हातून पाणी प्यायली नसती. इसंट इट? अरे कम ऑन यार, चक्कर येऊन पडली होती ती, म्हणून पाणी भाजलं मी तिला. इट्स अ ह्युमन थिंग यार. चक्कर माय फुट. चक्कर आली की संधी साधली. ज्योतिका नाव दिस इज टू मच. माझी लाईफ टू मच झाली आहे जयदीप. आय कांट बेअर दिस एनी मोर. आय जस्ट कांट. आय अंडरस्टँड तू काय एवढी चिडलीस. हे बघ गौरीच्या लग्नाला ना काहीच दिवस राहिलेत. एकदा का तिचं लग्न झालं ना की आपल्या पण लग्नाची तारीख फिक्स होईल. आणि हे बघ तू व्रत पूर्ण केलं नाहीयेस, पण तरी सुद्धा माई आणि दादांनी स्वीकारलंस ना. स्वीकारावंच लागणार आहे. मी नव्हते सांगायला गेले मला व्रत करायचंय म्हणून. शी फोर्स्ड मी. ओके ठीक आहे, तू एक काम कर ना, तू हे व्रत वगैरे ना हे एक ऍडव्हेंचर स्पोर्ट होतं असं समजून विसरून जा. माझी लाईफच ऍडव्हेंचर स्पोर्ट झाली आहे रे. ज्योतिका कम ऑन यार. ज्योतिका काम डाऊन, यू नीड सम रेस्ट. जयदीप प्लीज आराम कर. गुड नाईट. एवढ्या रात्री कुठे चाललाय?
अनिल राव माग हो काय तू काय डोक्यावर पडलाय का एवढ्या रातच्याला कशाला कडमडलं इथं ताप ताप आला असता शिओ स्वीटी बेबीला डॉक्टरकडे न्यायचं असत तिनं फोन केला तर तुम्ही येत नसत तुम्ही जर दुपारी येत तर मी रात्री कशाला कडमडत म्हणजे माझंच चुकलं अरे तिला खरोखर ताप आलाय ना का तुझे हात का जाईलीत काय अनिल राव आमच्यावर डाऊट नाही तिच्या पदरा अडून तू नाही ना वरपत आहे माझं पैसे आम्ही काय वरपणार हो आम्ही म्हणजे खिरीतला खराटा असतं की हो तुम्ही तर अख्खी 10% खीर वरपत असत की हो आता ए बाबा ते 10% अजून मिळायची नको ना त्या 10% सारखा सारखा तुमकू ना वाजू काय रे तुझी का नजर त्या 10% मी गरीब माणूस असत आमची नजर लहान असत तुमच्या पाकिटा एवढं घाला की हो पाकिटात हात म्हणतो मी तरीच म्हटलं अजून पाकिटा जायचंय कसा काही निघाला नाही चल चल नी अनिल राव बाहेर परिस्थिती किती बेकार असत डॉक्टर काय काय टेस्ट करायला सांगेल सांगता येत नसत की हो अगे चालवक स्वीटी बेबी तुमची खूप आठवण काढत एकदा भेटा की हो तिला तिचा ताप गेला ना मग भेटतो हा राम राम हा राम राम जा तुमचं वडील म्हणजे देव माणूस की हो आणि त्यापेक्षा मोठ देव माणूस म्हणजे माझ्यासाठी अनिल राव असत की हो तर तो फुलवाला होता अनिल एवढ्या रात्री याला का भेटायला आला आणि त्याला पैसे कसले दिले अंबाबाई तू माझ्या मनाशी खेळायलीस का ग तुझ्या मनात खरंच काही वेगळं आहे काय बघू कसं दिसत हा बाजूबाई हा अरे वा लई छान आहे शेटजी याची डिझाईन एक मिनिट हार हार पण मला लई आवडला बघू बघू कसा दिसल छानच दिसल म्हणा अरे वा छानच छानच गोड दिसत शेटजी हे बाजूला ठेवा हा दोन्ही मला सांगा नवरी मुलीच्या साड्या कुठल्या आहेत त्याच्यातल्या अहो या सगळ्याच नवरी मुलीसाठीच आणलेल्या आहेत तुम्हाला आवडेल ती घ्या एवढ्या भारी एवढ्या भारी म्हणजे नवरी मुलगी आहे ती आणि तुमच्यासाठी निवडलेल्या काय हलक्या आहेत होय नाही नाही हाय बघती बघती अगं ज्योतिका तू काय अशी बसायली बाजूला ये की पुढं तुला पाहिजे ती निवड साडी दागिन पण बघ एखादा हार बघ हाई हा रंग बघा किती छान आहे तुम्हाला लय भारी दिसन एवढी डार्क पॉपटाऊन दिसती हॅलो हा बोल की नाही आलो 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 हा
मला चांगली दिसत ऐक ताईडे, माझं जरा एक काम आहे, तुमचं चालू द्या, मी येतो. आता तू कुठे निघाला? अग अर्जंट काम आहे, तुमचं चालू द्या की. अरे चालू दे, चालू दे. हॅलो, यांचं काय होतं मध्ये? काय माहित, आलो 0 मिनिटात आलो, पोचत लगेच. हा चल चल ठेव पण. बघा म्हणलो होतं ना बा, गनिमिक आवाज कामी येणार. आता तुम्ही जा त्याच्या मागा, मी आतली खंड लढवते. चला, ही हेरगिरी कामी आली की मिळवलं मी. जा हा की पटकीने. ओके, एवढी घाईन उतावळीपणा तुझा. माई माई, अग रेणू देवकी, काय छान वास येतोय ना नवीन साड्यांना. अग लय लांब न माणसं येतात, याचा माग काढाया. खरंच की कस आहे, धुराचा वास आला ना की माणसानं पळावच, नाही तर आगीत जाऊन सगळंच खाक होत ना, नाही का वंस? कुठे आग लावायला? आग लावाय नाही, इजवाय आली आहे. तुम्ही लावलेली नाही म्हणजे तुमच्या पदराला लागली होती ना व, कशात वाईनी आता. ए बस करा की तुम्ही दोघी. आपलं सारखं सगळं येळ नाही का नाही, लग्नाचा बसता आलाय, तुझ्यासाठी साड्या बघ की काढ. माई ते बसता वगैरे राहू दे, समजा आधी आज चल, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. चल. अग हितच बोल की. हित न ग लय कान आहेत. अग महत्वाचं बोलायचंय, चल आज जाऊयात आपण. चल अग आज चल, मला बोलायचंय म्हणते ना मी. चल चल. बर चल की. आलेच मी. अग बाई ग ये लवकर ये. आले आले आलेच मी. ज्योतिका बघतो हिचं काय आता चोंबडीच. चल निघ. बसली आहे कत, काहीतरी चोंबडीगिरी करायला आली असेल. चल जाऊया. चल समजेल तर आपल्याला. आलो सा दादा. बस तू बस 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 बरं आधी काय झाले तरी काय, फार काय झालं नाही म्हणून आधीच सावध करायला आली. सावध म्हणजे? हे बघ माय, मी कशी आहे हे समजा जगाला माहितीये, पण गौरीला तू पोटच्या पोरीवानी माया लावायलीस आणि तिच्याच बाबतीत तुला फशिवलं जात आहे. नीट सांगशील का काय झाले ते? अगं गौरीचं लग्न म्हणजे तुझ्या सुनांचा प्लॅन आहे, तिचं काय प्रेमबीम नाही अनिलवर, तिला जबरदस्तीनं तयार केलंय तुझ्या सुनांनी. काय बोलायली, त्या कशा पण असं करतील? गौरीच्या 10% एकदा का अनिल बरोबर लगीन झालं की गौरीचे 10% अनिलच्या नावावर करायचा प्लॅन आहे त्यांचा. रेणू तुला अजून भी त्रास होते वय गौरीला 10% मिळाल्याचा? अग किती दुस्वास करशील तिचा? अग तसं नाही माई. काय बोलू नकोस, त्यांचं प्रेम आहे एकमेकांवर, जयदीपनं पुढं होऊन समद जुळवून आणले. आणि तुझं काय बदीच? तुझं लगीन शेखर रावांशी झालं हे तुला पटलं नाही म्हणून तिच्या लग्नात मोडता घालतेस वय माई. अग काही काय बोलायलीस, मी तर फक्त गौरीच्या भल्यासाठी. बस गौरीच्या भल्यासाठी, तिचं भलं या घराला कळतंय कशा पाहिजे, उगा बाहेरच्या आणि तिचा पुळका घ्यायची गरज नाही.
म्हणजे माई माई म्हणजे मी या घराची कुणीच नाही. तुला साफ सांगायले, एकदा का लेकीनं उमरा ओलांडला किती परक्याची होती. तिनं मायरात येऊन लुडबुड करायची नसती. आता कळतंय मला तू माझ्याशी असं का वागते ते. पण तुला पश्चाताप होणार आहे. तुझ्या सुनांचं जेव्हा खरं रूप तुला दिसल ना तेव्हा तुला कळल. असू दे, शेखरराव गेलेत जयाला घेऊन, अनिलला रंगे हात पकडतील ना तेव्हाच तुला बी कळल. फक्त तोपर्यंत उशीर नको व्हायला. गौरी गौरी या ताई बसा. अगं ही काय बसायची वेळ नाही गौरी. मला माहिती आहे ग हे तुला मारून मुटकून बोलावर चढवायलेत. त्या अनिलची काय लायकी हवंय तुझ्याशी लगीन करायची. मला तुझी मजबुरी कळतीये ग, पण माझी पण मजबुरी अशी आहे ना की माई माझ्यावरच विश्वास ठेवायला तयार नाही. हे बघ गौरी, तुझं दाजी आपल्या जयाला घेऊन त्या अनिलचा भांडा फोडायला गेलेत. आता समद्यांसमोर जेव्हा अनिलला उभं करतील ना तेव्हा तू भी तुझ्या मनातली गरळ ओळख. काय पण ताई? आता पण नाही आणि बिन नाही, मी जे सांगायला तेच कर. अगं त्या 10% फक्त तुझा हक आहे आणि हे समदे ते गिळाय बघतायत. पण मी काही त्या शालिनीच्या घशात जाऊ द्यायची नाही. आणि बाळा अगं, मी काय तुला शालिनी माने खोटं बोलायला सांगत नाही. जे काय हाय ते खरं खरं बोल. हेच ती वेळ हाय. आता थोड्या वेळानं समदे येतील तेव्हा तुला बी मी बाहेर बोलवीन. तेव्हा खरं खरं बोल. काय गौरी, तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, ध्यानात ठेव. भातखंडे, मी तुम्हाला म्हणाला होतो ना अकाउंट मध्ये काहीतरी घोळ म्हणून. हेच ती बिल. या बिलांचाच डाऊट वाटतोय मला. एक्सक्यूज मी. हा दाजी बोला. आपल्या ऑफिसात आलो तुम्ही? तू कुठं बाहेर आहेस का रे? जरा बोलायचं होतं. हो बोला ना. असं नाही, भेटून बोलायचं होतं. खूप अर्जंट आहे का? होय लईच अर्जंट आहे दाजी. इफ यू डोंट माइंड तुम्ही इथे येऊ शकाल का प्लीज? मी पार्किंग मध्ये गाडीतच बसलोय. अरे चालतंय की बाबा, आलोच मी. हा भातखंडे बोला. सर, ही सगळी बिल अनिल सरांनी पास केली. अनिल ले? हो. आर यू शुअर? 100% सर. डू यू हॅव एनी प्रूफ? लेखी प्रूफ नाहीये, पण या सेम नंबरची बिलं मी पाहिली आहेत. त्या बिलांची अमाऊंट आणि या बिलांची अमाऊंट यात बरीच तफावत आहे सर. सर, हे मी सांगितले तुम्हाला असं सांगू नका. डोंट बट. अनिल आहे ऑफिसमध्ये? नाही. मग कुठे? काही कल्पना? नाही. ते मी सांगतो. ठीक आहे सर, ते तुम्ही. दाजी अनिलशी लग्न लावणं म्हणजे तिला दुःखाच्या खाईत लोटण्यासारखं आहे बघ. म्हणजे? अरे तो अनिल चांगला माणूस नाही. पण दाजी, गौरीचं प्रेम आहे त्याच्यावर. मला नाही वाटत. आज नाही ओळखत मी त्या पोरीला. गौरी असल्या माणसाच्या प्रेमात पडणं शक्यच नाही. चैती, हे सगळं दिसतंय इतकं सरळ नाही. गौरीची नक्कीच काहीतरी मजबुरी आहे बघ. असं का वाटतंय तुम्हाला? वाटत नाही, खात्री आहे माझी.
हे बघ, मी जे बघितलंय ते तू बघितलंस ना तर तुला बी पटेल. काय काय बघितलं तुम्ही? तू सवताच चल बघ आणि खात्री करून घे. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा, सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या मालिकांचे संपूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी लगेच सबस्क्राइब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.